नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेवमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आणि आदिती शिखर शिंगणापूर येथे आलो आहोत. शिखर शिंगणापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजेच भोसले घराण्याचे कुलदैवत आहे. शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या मांड तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्याच्या सीमेवर आहे. सातारा जिल्ह्यातल्या तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर दहिवडी गावापासून 20 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. तसेच पंढरपूरपासून 90 किलोमीटर, पुण्यापासून 145 किलोमीटर आणि मुंबईपासून 290 किलोमीटर अंतरावर आहे. ही तुम्ही माझे कमान बघू शकता. हा जो तुम्हाला रस्ता आपण जिकडनं आता चाललो आहोत हा सगळ्यात जुना रस्ता आहे. आणि जर तुम्हाला वरती यायचं असेल तर वरपर्यंत आता गाडी येऊ शकते. तुम्हाला जर इकडनं रस्ता दिसला तर हा रस्ता आहे आणि इथून आपल्याला पूर्ण फिरून वरती गाडी येऊ शकते. तर जुन्या रस्त्याने मुद्दाम तुम्हाला मी नेत आहे. तर आता आपण पुढे बघूया कशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्रसपाटीपासून 1050 मीटर उंचीवर आहे. मंदिराला जायला जवळपास 400 पायऱ्या तुम्हाला चढून जावे लागते. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्ही यादव कुळातील चक्रवर्ती सिंदन देव महाराजांनी वसवली आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात 5 मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसवले. मित्रांनो, आपण सोमवारी आलो आहोत महादेवाला. त्यामध्ये प्रचंड गर्दी आहे. आदिती, थकलीस का? नाही थकली. अजून 1 तास लागेल पण दर्शनाची आस आहे त्यामुळे ठीक आहे. एवढं तर चालतंच. तर लाईनमध्ये आपण उभं राहूया आणि आता दर्शन घेऊया. शंभू महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजेच भोसले घराण्याचे कुलदैवत आहे. तसेच मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येते. दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी येथे 1600 साली येथे एक मोठे तळे बांधले. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे 1735 मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती याच्या विवाह मुख्य सोहळ्यापैकी एक असतो. तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते. चैत्रशुद्ध पंचमी पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडी म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजेच शिवलिंगाला हळद लावतात. रात्री 12 वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवच्या जयघोषात पार पडतो. गाभाऱ्यात जाण्याच्या आधी आपल्या लक्ष्मीनारायणाच्या बाजूला असलेले हे 2 खांब आहेत. हे 2 खांब तुम्ही बघितले तर 2 खांब दगडी असून ते गोल फिरतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 2 शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतीक मानतात. चला उठा, पाया पडा, चला पुढे.
मंदिराच्या गाभाऱ्यासमोर असलेले हे 5 नंदी आहेत। येथे चैत्रशुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात। या कावडीमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेलाची। या कावडीला 2 मोठे रांजण लावलेले असतात, ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचेच काम। आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात। आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे हे माध्या धाव मला सांभाळ अशी करतात। असा सगळा द्रावडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो। सोमवारी आलोय म्हणून जबरदस्त गर्दी एकदम, कळस बघूया आपण। साइडचा आता परिसर बघूया। अनिल पवार दादा आहेत, ते आपल्याबद्दल याच्याबद्दल माहिती सांगतात, ती आपण बघूया। नमस्कार दादा। नमस्कार। बोला बोला, जय गुरुदेवचं स्वागत आहे। आपण प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती याच्याबद्दल जरा सांगावी। सर, हे मंदिर जे आहे ना, हे 12व्या शतकातलं मंदिर आहे। हे हेमाडपंथी मंदिर असं म्हटलं जातं याला। इथे 2 लिंग आहेत, एका लिंगात शिवपार्वती, दुसऱ्या लिंगात विष्णू लक्ष्मी आहे। इथं महादेवाची आणि श्री विष्णूंची हरिहर भेट झालेली आहे। इथे तर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, म्हणजे हे वेगळंच देवस्थान आहे असं म्हटलं जातं। इथं समोर माता पार्वतीचं दर्शन आहे, समोर तिथं भागात इथं दर्शन आहे। आणि इथं शिवाजी महाराजांनी पहिल्या काळात इथं घंटा बांधलेल्या आहेत। हो, या 2 घंटा, एक 1600 मधले आहे आणि एक 1700 मधले आहे। हो, 1600 आणि 1700 काळात घंटा आहे बांधलेले आहेत शिवाजी महाराजांनी। मला सांगा आता हे नंदी कसे आहेत, काय आहेत? हे नवसाचे नंदी आहेत, ज्यांची इच्छा पूर्ण होत नव्हती त्यांनी सांगितलेले महादेवाला की आमची जर इच्छा पूर्ण झाली की तर नंदी व्हावं आम्ही म्हणून। हे नवसाचे नंदी आहेत, हे नवसाचे नंदी आहेत। बर, हे पावत काय आहे इथं समोर? इथं समोर महादेव पार्वतीचे पावत काय, हे मेन दर्शन, हे मुख दर्शन मानलं जातं याला। हे पावत काय, महादेव पार्वतीचे चरण आहे, याला मुख दर्शन असं मानलं जातं। इथून समोर जर तुम्ही बघितलं तर महादेवाचे लिंग, दोन्ही लिंग दिसतात इथं, मुख दर्शन होतं। बर बर बर, हे त्रिशूळ आहे महादेवाचं, हे परंपरा पासून आलेलं आहे। आणि हे डंका आहे, हे महादेवात महादेवाला जाग केलं जाते सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम महादेवाला हे वाजवून जाग केलं जातं। भक्तगणांच्या इच्छा पूर्ण केल्या जातात, त्याने महादेवाला सांगितलं जातं काय ज्या तुमच्या मनातली इच्छा असतील ते महादेवाला सांगितले जातात। नाव सांगा तुमचं? माझं नाव अमोल दाते। अमोल दाते, महादेवा दाते परिवार सुखी राहू दे, दात्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे महादेवा। धन्यवाद। आता आपल्या बरोबर एक दादा आहेत, त्यांच्याकडनं अजून आपण माहिती जाणून। नमस्कार। आता आपण सध्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील सुप्रसिद्ध असे असणारे शंभू महादेवाचे तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या ठिकाणी आहोत। तर शिखर शिंगणापूर या ठिकाणी जे एक स्मारक आहे, हे अतिशय महाराष्ट्रामध्ये खूप लांबून लोक स्मारक पाहायला येतात। ह्या स्मारकाची खासियत अशी आहे की येथील पुजारी लोक किथले येथील रहिवासी सांगतात की ज्यावेळेस छत्रपती शहाजीराजेंनी शिवाजीराजे जन्माला यावे म्हणून शिखर शिंगणापूरती शंभू महादेवाला नवस केलं होतं, त्या नवसाच्या बदल्यामध्ये त्यांनी एक मोठी कमानी बांधून दिली आहे। आणि त्याच्याच बाजूला हे एक किल्ल्यासारख्या स्वरूपाचं असणारं स्मारक, असं भव्य दिव्य असं स्मारक, इतिहासकालीन स्मारक आहे। तर या स्मारकाचे दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पूर्ण कुटुंबे ज्यावेळी शिंगणापूरला 15-15 दिवस या ठिकाणी असायचे, या ठिकाणी जे शंभू महादेवाच्या त्यावेळेस दर्शनाला यायचे, त्यावेळेस या ठिकाणी मुक्कामाला देखील असायचे। तर शेतूरच्या रक्षणासाठी की माण तालुक्यामधील सर्वात उंच हे शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी जर आपण आता पाहिलं
की इथून आपण उंचपर्यंत जर बघितलं तर इथून 50 किलोमीटरचा भाग कवर करता येत होता. इथून बाजूलाच असलेला सातारा जिल्ह्याचा फलटण तालुका आणि याच्याच बाजूला सोलापूर जिल्ह्याचं काही ठिकाण माळशिरस तालुका आणि त्याच्याच बाजूला मानच्या बाजूला असलेला जो आटपाडी तालुका आहे, खटाव तालुका आहे, त्या तालुक्यापर्यंतच्या सीमा या उंच स्मारकापासून दिसतात. म्हणजे परकीय सैन्य ज्यावेळेस कुठूनही हल्ला करायचा प्रयत्न किंवा चालून इकडे यायचे त्यावेळेस 50 किलोमीटरचा एरिया इथून पाहायला मिळायचा. त्यावेळेस इथं असतानाही सशत्रूतील लक्ष ठेवता यावं म्हणून हे उंच ठिकाण शंभू महादेव तीर्थक्षेत्र म्हणून या ठिकाणी याची खासियत आहे. आणि असताना परकीय सैन्याचं आक्रमण झालं नाही कधी कोणत्या परिस्थितीमध्ये की यातून याच्यातून सर्वच गोष्टी शक्य होत्या असं सुरक्षित म्हणून ठिकाण मानलं जायचं हे शिखर शिंगणापूरचं हे स्मारक. दादाने आपल्याला माहिती दिली आहे पण दादांचा आपण चेहरा दाखवू शकत नाहीत, काही अडचणी आहेत, त्याच्यासाठी दादांचा आपण रेकॉर्ड आवाज केलेला आहे. मित्रांनो, आता आपण व्हिडिओ इथे थांबवत आहोत. तर शिखर शिंगणापूर इथे तुम्ही नक्की या. फक्त आम्ही जसं सोमवारी आलो होतो, सोमवारी तुम्ही जर येणार असाल तर गर्दी तुम्ही लक्षात ठेवा की गर्दी खूप लागेल, त्याच्यामुळे तुम्ही जर हॉट डेला आले तर लवकर तुमचं दर्शन होईल. तर हा तुम्ही मागे नजारा बघू शकता, अतिशय सुंदर नजारा आहे. आपण इकडनं आलो आणि हा नजारा आहे. एक टेबल टॉप आहे इथे समोर, आपण आज जाऊया परत. मित्रांनो, आता हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सगळ्यांना, सबस्क्राईब चॅनल केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना बाय.